नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, तुम्हाला माहिती होतं की आमच्या शेतामध्ये आम्ही भरपूर दिवसापासून साफसफाई वगैरे करत होतो, का आता त्याच्यामध्ये भाजी वगैरे लावायची होती। तर आता मागे बघा, थोडा नजारा काहीतरी असा आहे। इथे बघा, इथे तरवा केलेला आम्ही इथे, तो त्याच्या बाजूने पाट खणते, म्हणजे पाण्यामुळे ते बियाणं वगैरे ते वाहून जाणार नाही, त्यासाठी पाट खणते। आज आपण भाजी लावणार आहोत। कोणती कोणती भाजी लावणार आहोत ते मी तुम्हाला आता दाखवेन। तर पुढे पहिले तुम्हाला दाखवतो की आजूबाजूचा नजारा कसा आहे। पावसामुळे ना आता मस्त आजूबाजूला जरा ग्रीनरी व्हायला सुरुवात झालेली आहे, तर ते मी तुम्हाला पहिले दाखवतो। हे बघा, हे ना असं बारीक बारीक गवत उगवलं आहे, पण नशीब आम्ही ना एवढं साफ केलं होतं त्यामुळे जास्त गवत आलं नाही। जर साफ केलं नसतं ना तर पूर्ण शेतामध्ये काही बघा अशा प्रकारे गवत आलं असतं, आणि ते नंतर आम्हाला काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली असती। तर नजारा बघा, पावसाचं वातावरण आहे पावसा, तर आता पाऊस थांबला आणि आम्ही बोललो की आता मस्त आहे की भाजी लावूया जाऊन, कारण सगळी लोकं आता शेताच्या दिशेने आलेत आणि प्रत्येकजण भाजी पेरत आहे। तर मग आम्ही इथे भाजी पेरायला आलो ते बघा, मम्मी पण आलेली आता। मम्मी किती दिवसानंतर आलीस ग तू गावाला? एक महिना होऊन गेला। कसं वाटलं आता गावाला येऊन? तुमचं वॅक्सिनेशन झालंय ना? हो झालंय। मग आमच्या बँकेतर्फे मम्मी पप्पांचं वॅक्सिनेशन सुद्धा झालेलं आहे, तर आता तिथे बसून घरी करणार काय, त्याच्यामुळे मम्मी पप्पा इकडे निघून आले आणि आता आम्ही मस्त आता भाजी पेरतोय, ते तुम्हाला दाखवतो पुढे। आता ते बघा पाण्याचा पाट एवढा काढलाय आता पर्यंत, आणि मम्मी आता तरवा केलेला खणून घेते, म्हणजे त्याच्यामध्ये बिया आणलेले त्या पेरायला। आता मी तुम्हाला बिया दाखवतो कोणत्या कोणत्या आहेत बघा। एवढ्या बिया आहेत, हे बघा, हे आहेत माठाच्या बिया बारीक बारीक। त्यानंतर आहेत, हे आहे शिराळ, हे बघा शिराळाच्या बिया दिसत आहे का तुम्हाला। त्यानंतर आहेत काकडी, ही बघा काकडी। नंतर हे आजीने दिले, ह्यात पण थोड्या माठ्याच्या बिया वाटतात पण हा जरा वेगळा माठे। नंतर ही आहेत भेंडी, याच्यात आहेत मिरच्या, याच्यात लिंबूच्या बिया आहेत, हे कारळी कारलं कारलं सॉरी कारळी बोलते कारलं, आणि ही हिरवी वांगी। त्यानंतर इथे आंबा पण आहे, बघू आंबा लावून, हापूस आंबा आहे ओरिजिनल, ते बी आणले मी ते लावून बघायचं आलं तर आलं येतं नाही। आणि ह्याच्यात ह्याच्यात हे बघा आंबे बी आहेत, सो ह्या बी आम्ही आता लाव पेरणार आहे। संध्याकाळचे 5 वाजलेत, ऊन तर अजिबात नाही आहे, ढगाळ वातावरण आहे, पण हालत एवढी खराब झाली ना, पूर्ण घाम गळतोय डोक्यात ना, एवढं गरम होतंय, उष्णता आहे कारण पाऊस सध्या आत्ताच कुठे चालू झालाय पाऊस, त्यामुळे उष्णता आहे ती अजून जमिनीतनं बाहेर पडते आणि त्यामुळे एवढं गरम होतंय ना खणताना। तर ते एवढं खडून झालंय आणि आता मम्मी मोठे मोठे ढिकळे आहेत ना त्याचे बारीक करते। तर आता मम्मी माठाच्या बिया घेतल्यात आणि माठ पेरणार आहे आता पहिला। आणि आजीने दिलेला माठ आहे, बघू कोणतं चांगलं होईल पावसाळ्यामध्ये, हवा लावतो की फक्त बिया होतात। हे बघा इथं बारीक बारीक बिया आहेत, मम्मीने आता टाकल्यात। माठ जेवढा जेवढा पेरला ना तेवढं तेवढं पुन्हा एकदा हलवून घेते व्यवस्थित, म्हणजे ते मातीखाली व्यवस्थित होईल, जास्त चोपायचं पण नाही आहे,
फक्त वरच्या वर असं मम्मी करते त्याप्रमाणे करते आता पॉलिश करून दिलेत आपल्याला. अरे हे बघ तू, हे बघ काय केलं चमक ते प्रक्रिया काय प्रक्रिया प्रक्रिया लागला झालं चमकते चमकी सर चमकी ऑइल पेंटर लागले. हिरो अंगाचे बी आहेत आता भेंडीची बारी. ह्या भेंडीच्या बिया आहेत आणि ह्या सगळ्या बियाणं आम्हाला प्रोव्हाइड केले आणि दागे आणि दागेकडून ह्या बियाणं आलेले आहेत आम्हाला. डबल डबल पडली नाही पाहिजे, सिंगल सिंगल टाकायला लागते का. आता ऑलमोस्ट सगळ्या बिया लावून झालेल्या आहेत, फक्त राहिलेत त्या कारळे शिराळ आणि काकड्या ज्या फक्त मांडव केल्यावरच लावू शकतो आम्ही. त्यामुळे त्या बिया आम्ही मांडव केल्यावरतीच लावू. मागे मिसाचे बांबू आहेत आमचे राहिलेले, सो त्या मिसांच्या बांबूमध्ये आम्हाला मांडवसुद्धा करायचं आणि इथे आम्ही आता पेरून झालेले. तुम्हाला प्रश्न पडला असेल की अशा काय पेरतात की असं म्हणजे नुसतं जर टाकायचं आणि वर तुम्ही माती सारून घ्यायची. कधी पण आधी लावायच्या आधी हे असं पेरावं लागतं, जेव्हा ते जरा मोठं होतं त्यानंतर मग ते काढून पुन्हा काढून मुळांसकट काढून व्यवस्थित लावावं लागतं. त्यामुळे आधी असंच लावावं लागतं. साईडला मम्मी आजीने दिलेल्या माठाच्या बिया आहेत त्या पेरते, ते लावून बघते. ॲक्च्युली इथं आम्ही शेतातलं गवत होतं ना ते घेऊन सगळं जाळलेलं, सो त्याच्यावरती मम्मी असे जाऊ लावून बघते की येते का त्याच्यावरती. आणि तर बियाणं पेरता पेरता अचानक लक्ष गेलं माझं एका ठिकाणी, म्हणून दाखवतो इथे बघा. इथे होत आम्ही चिंचेचं बिया असतात ना चिचुका, त्या पेरल्या होत्या. त्या पेरून आम्हाला एक महिना एक दीड महिना तरी झाला असेल, पण एवढं पाणी घालून सुद्धा त्या बिया खराब झालेल्या, कारण मी ज्या खणलेत ना त्या बिया पूर्ण खराब झालेल्या. पण त्याला बघाय बघा, येस मला वाटलं नव्हतं की ते येईल. आता चार पाच बे टाकलेले आणि इथे पण आम्ही झेंडूच्या फूल असतं त्याचा बिया टाकलेले आहेत. आता ह्या माहिती नाही नक्की काय, पण आता बघू आपण, कारण ह्या पण मी दीड दोन महिन्यापूर्वी टाकलेलं आणि इथे काहीच आलं नव्हतं. डेली पाणी घालायचं होतं तरी काहीच नव्हतं आलं, पण आता ह्या एवढ्या पावसाळ्यामध्ये चांगलं उगलेलं आहे काहीतरी. आता मम्मीला विचारलं तर मम्मी बोलते की झेंडूच्याच बिया फुटलेल्या आहेत, तर बघू आपण आता पुढे. तर अशा प्रकारे आमचे सगळे बियाणं लावून झालेले आहेत, फक्त शिराळी आणि मोजकेचे बियाणं उरलेले आहेत जे आम्ही नंतर लावणार मांडव बनवल्यानंतर. सो आमची ऑलमोस्ट आता बियाणं लावून झालेले आहेत, फक्त आता पावसाचा वेट करायचा आहे. मग तू पण जरा काहीतरी सांग, जरा व्हिडिओ जरा सबस्क्राईब कर, सांग जरा व्हिडिओ जरा सबस्क्राईब करा. आणि आमचं कसं काय वाटली शेती ती सांगा हो कमेंटद्वारे. व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय.